आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त अशी कोवळ्या दुधाची खरवसची रेसिपी। ही रेसिपी बनवण्यासाठी गाईचं किंवा म्हशीचं जे कच्चं दूध असतं किंवा जे चिकाचं दूध असतं ते दूध लागतं। तर चला आपण सुरुवात करूया आजची रेसिपी बनवायला। खरवस बनवण्यासाठी इथे आपण गावरान गाईचं चिकाचं दूध घेतलेलं आहे, त्यानंतर हे वेलची पूड घेतलेली आहे, त्याचबरोबर केशर घेतलेलं आहे आणि गूळ घेतलेलं आहे अर्धी वाटी। खरवस बनवण्यासाठी हे सगळं साहित्य दुधामध्ये टाकायचं आहे। तर गूळ घेतलेला आहे आपण अर्धा कप, आपण चवीनुसार कमी जास्त गूळ टाकू शकतो। त्यानंतर एक चमचा वेलची पूड टाकायची आहे। दुधामध्ये गूळ व्यवस्थित विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे। आपण गुळाऐवजी साखर देखील टाकू शकता। गूळ व्यवस्थित बारीक करून घेतलेला असला की लवकर दुधामध्ये विरघळतो। गूळ दुधामध्ये व्यवस्थित विरघळलेला आहे। आता याची खरवस करायला ठेवायची आहे। खरवस करण्यासाठी इकडे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे। आपण एखाद्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये देखील खरवस करू शकतो। तर हे सगळं तयार केलेलं जे दूध आहे ते आपण ह्या कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेऊ। गावरान गाईचं दूध असल्यामुळे ह्या दुधाचा रंग पिवळसर दिसत आहे। या दुधावर वरतून थोडासा केशर घालायचा आहे। या दुधामध्ये आपण वेलची पूड टाकलेली आहे, त्याचबरोबर आपण यामध्ये जायफळ पूड देखील टाकू शकता। पुन्हा एकदा थोडी वेलची पूड देखील टाकलेली आहे। दुधाची खरवस वाफेवर किंवा स्टीम देऊन करावं लागते, त्यासाठी आपण इकडे कुकर घेतलेला आहे। कुकरऐवजी आपण पातेलं देखील घेऊ शकता। त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि एक प्लेट ठेवलेली आहे खाली, त्यावर हा दुधाचा डब्बा ठेवून द्यायचा आहे। आणि ह्या दुधाच्या डब्यावर एक प्लेट झाकायची आहे, म्हणजे वाफेचं पाणी खरवसमध्ये जाणार नाही आहे। त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊ आणि कुकरला 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला मंद आचेवर ठेवायचं आहे। कुकरमध्ये फक्त 10 ते 15 मिनिटामध्येच मंद आचेवर खरवस तयार होते। तर इकडे मी कुकरची शिट्टी देखील काढून घेतलेली आहे। खरवस करण्यासाठी ठेवून 15 मिनिट झालेले आहेत आणि आपण इकडे आता गॅस बंद करून घेऊ। कुकरची शिट्टी लावलेली नसल्यामुळे झाकण देखील लगेच निघतं याचं, त्यामुळे आपण आता लगेच असं झाकण काढून घेऊ। आपण डब्यावर प्लेट ठेवलेली असल्यामुळे जे वरचं पाणी आहे ते डब्यामध्ये जात नाही आहे। तर आता आपण ह्यावरची प्लेट काढून घेऊ। खूप गरम असल्यामुळे व्यवस्थित काढायचं आहे। त्यानंतर हा खरवसचा डब्बा देखील मी वर काढून घेत आहे। आपण डब्बावरी काढून घेत असताना यामधलं जे दूध आहे ते बिलकुल हलत नाही आहे, याचाच अर्थ खरवस व्यवस्थित अशी तयार झालेली आहे। आता ह्या गरम गरम खरवसच्या आपण वड्या पाडून घेऊ। तर हे पहा, एकदम मस्त अशा ह्या खरवसच्या वड्या पडत आहेत। ही खरवस कुठेही बिलकुल कच्ची राहिलेली नाही आहे, अगदी सगळी मस्त व्यवस्थित अशी तयार झालेली आहे। कुकरमध्ये खरवसला वाफ घेण्यासाठी आपल्याला फक्त 10 ते 15 मिनिटच लागलेले आहेत आणि मस्त अशी खरवस तयार झालेली आहे। आजची खरवस तयार करण्याची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा आपल्याला खरवस खायला आवडते का नाही। तर या पद्धतीने मस्त गरमागरम अशी खरवस खाण्यासाठी तयार झालेली आहे। खरवस बनवण्यासाठी लागणारं चिकाचं दूध आपल्याला दूध डेअरीवर सहज मिळतं। तर हे पहा, एकदम मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत। मस्त अशी ही खरवस बनून तयार झालेली आहे। तर तुम्हालाही या पद्धतीने चिकाच्या दुधाची खरवस खायला जर आवडत असेल तर तुम्हीही डेअरीवरून दूध आणू शकता, या पद्धतीने चिकाची खरवस बनून खाऊ शकता। पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त चिकाच्या दुधाची खरवसची रेसिपी तयार झालेली आहे। आपण आजपर्यंत जर हॅपी लॅब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर हॅपी लॅब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका। आणि माझ्या रेसिपीचे हेच व्हिडिओ आपण जर फेसबुकवर पाहत असाल तर आपण मला फेसबुकवर देखील फॉलो करू शकता। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।